नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत, ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाईकार या पदाची भरती निघालेली आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा. दसऱ्यानिमित्त मी माझं दुसरं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, जॉब रिव्ह्यू नावाचं. हे चॅनल पूर्णपणे हिंदीमध्ये राहणार आहे. यावरची जी माहिती येणार नोकरी विषयक, हे पूर्णपणे हिंदी येणार आहे. जर तुम्हाला हिंदीमध्ये जर नोकरीची माहिती लागत असेल किंवा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे. उच्च न्यायालय मुंबईमध्ये सफाईकार पदाची भरती निघालेली आहे, आणि जी एकूण जागा जी आहे ती 2 जागा आहे. फक्त 2 जागेसाठी भरती होणार आहे. जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा. तर आता आपण पाहणार आहोत पात्रता काय आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे हा अर्ज भरायचा आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखा आस्थापनेवर सफाई कामगार या पदाची रिक्त असणारी 2 पदाकरिता निवड यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लक्षात ठेवायचं, निरोगी इच्छुक पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. 7व्या वेतन आयोगानुसार सदर पदाचे वेतन, तुम्हाला इथं वेतन दिलेले 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळणार आहे. तर याची पात्रता बघा, उमेदवार किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण असावा. ठीक आहे, तुम्हाला 7वी पास असणे गरजेचा किमान म्हटलेलं आहे. जास्तीत जास्त 10वी 12वी ग्रॅज्युएशनवाला अर्ज भरू शकतो. नंबर 2 पहा, उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा. नंबर 3, उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. नंबर 4 पहा, सिद्धीच्या तारखेस, ठीक आहे, म्हणजे ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली हे झाली 4 ऑक्टोबरला. या तारखेपासून तुमची वयोमर्यादा ही 21 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक म्हणजे ना 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. ही वयोमर्यादा तुमची 4 ऑक्टोबर 2022 ठरवण्यात आलेली आहे. तर यामध्ये पात्र उमेदवाराकरिता अट, ह्या अटी वाचून घ्यायच्या मित्रांनो. ह्या विशेष अटीने तरी तुम्ही अर्ज भरताना वाचून घ्यायच्या. ठीक आहे, यामध्ये आणखी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, तुम्हाला या PDFमध्ये वाचता येणार आहे. लक्षात ठेवा, इथं काय म्हटलं, जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्ता, तसेच शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा व कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभवानुसार अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे स्वतः राखून ठेवले आहेत. केवळ अर्ज दाखल केला यावर मुलाखतीचा किंवा नेमणुकीचा हक्क मागता येणार नाही. ठीक आहे, तसेच उमेदवारांना उच्च शैक्षणिक पात्रता हा सदर पदाच्याच निवडीसाठी मुख्य आधार मानला जाणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बा हायर एज्युकेशन आहे तुमचं, उच्च शैक्षणिक पात्रता आहे आणि तुमची निवड त्या ठिकाणी करावी असं काही नाही. ठीक आहे, तर तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे. तर झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत समोरच जावं लागेल. त्याची एक निवड सूची तयार करण्यात येईल अल्पसूची, आणि ज्या विद्यार्थ्यांना अल्पसूचीमध्ये येणार आहे त्यांनाही 3 प्रक्रिया करावी लागेल. प्रात्यक्षिक परीक्षा राहणार तुमची 30 मार्काची, म्हणजे तुम्हाला झाडू करणे, स्वच्छता करणे, स्नानगृह साफ करणे हे वगैरे तुम्हाला करून दाखवावं लागेल त्या ठिकाणी. नंतर तुमची 10 मार्कची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे आणि 10 मार्कची वैयक्तिक मुलाखत होणार आहे. अशी तुमची निवड प्रक्रियेची 49 गुणांची होणार आहे, त्यापैकी तुमची निवड केली जाईल. तर हे महत्त्वाचं बघा, उमेदवाराने सोबत जोडलेल्या विविध नमुन्यातच अर्ज सादर करावा. सदर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षरात लिहावी आणि त्यावर अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो लावून त्यावर स्वाक्षरी आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण भरलेला असेल, वाचता येण्याजोगा नसेल किंवा विविध नमुन्यात नसेल, फोटोशिवाय असेल किंवा त्यावर स्वाक्षरी नसेल, तर असा अपूर्ण अर्ज नाकारण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यांनी आपला एक आवेदन अर्ज दिलेला आहे, तो आवेदन अर्ज तुम्हाला भरून पाठवायचा आहे. आवेदन अर्जात कोणते डॉक्युमेंट लावायचे, कसे पाठवायचा अर्ज, अर्ज कशा प्रकारचा भरायचा, याबाबतचा व्हिडिओ उद्या 12 वाजेपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊ जाईल. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. उद्या 12 वाजता तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू देईल, अर्ज कशा प्रकारचा भरायचा, अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आणि लिफाफा कशा प्रकारचे भरायचा, सविस्तर व्हिडिओ मी उद्या 12 वाजेपर्यंत आपल्या चॅनलवर अपलोड करून टाकेन. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. पहा मित्रांनो, हा जो अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायचा, लक्षात ठेवा, अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा. ठीक आहे, आणि अंतिम तारीख जी आहे ते 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबरपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. आणि तुम्ही अर्जासोबत जे काही डॉक्युमेंट्स पाठवाल ते सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करणे गरजेचं आहे. सर्व डॉक्युमेंटवर तुमची सही करायची. ठीक आहे, आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे तो आहे, माननीय प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय, 1ला मजला, PWD बिल्डिंग, फोर्ट मुंबई, या पिनकोड नंबर, या पत्त्यावर तुम्हाला अर्ज स्वीट पोस्टने पाठवायचा आहे. आणि जी अंतिम तारीख आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबरपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं, सफाई
कामगार पदाकरिता अर्ज असं तुम्हाला लिहिणे गरजेचं आहे. असं तुमचं पॉकेट राहणार आहे, पॉकेटच्यावर अशा या ठिकाणी लिहायचं सफाई कामगार पदाकरिता अर्ज. हे मी तुम्हाला उद्या सांगणार असं. पहा मित्रांनो, हा अर्ज तुम्हाला भरून पाठवायचा आहे. हा अर्ज जो दिलेला भरून पाठवायचा आहे. अर्ज हा दोन पेजचा अर्ज या ठिकाणी अर्ज भरून पाठवायचा आहे. आणि अर्जासोबत तुम्हाला काय काय पाठवायचं बघा. हे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट पाठवायचे आहे. सेल्फ अटेस्टेड करून पाठवायचे. मग तारखेचं प्रमाणपत्र किंवा पुरा म्हणजे TC. नंबर 2 आहे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक, जे की अर्ज भरताना तुम्ही नमूद करा ते तुम्हाला टाकावं लागेल. नंबर 3 पहा जाहिरात प्रसिद्धीनंतरचे तारीख असलेले दोन प्रतिष्ठित म्हणजे चारित्र्याचे प्रमाणपत्र कसे भरायचे हे पण मी सांगणार आहोत. पूर्ण अनुभव असल्याचे त्यासंबंधी दाखला म्हणजे अनुभव सर्टिफिकेट जोडावं लागेल तुम्हाला. नंतर जातीचा दाखला, नंतर तुम्हाला डोमिसिल सर्टिफिकेट जोडणे गरजेचं आहे. नंतर लहान कुटुंबाचे स्वयं घोषणा अप्रमाणपत्र म्हणजे लहान कुटुंबात प्रमाणपत्र पण आहे, हे कसं पाठवायचं ते मी सांगणार आहोत तुम्हाला. नंबर 8 पहा विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदललेले असेल तर तिचे नावात बदल बाबत दस्तावेज म्हणजे काही तुमचं नाव बदललं असेल तर तुमचं लग्नाचं सर्टिफिकेट वगैरे जोडणे गरजेचं आहे. ओकेवर असेल तर त्याचं प्रमाणपत्र जोडायचं. तुमचं नंतर तुमच्याकडे खटला वगैरे सुरू असेल त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल. किंवा 11 नंबरमध्ये न्यायालय प्रशासनाचे विचारल्यास इतर कोणतेही दस्तावेज म्हणजे काही जर तुम्हाला असेल तुमच्याकडे इतर दस्तावेज ते पण तुम्ही अर्जासोबत जोडू शकता. तर हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो. हा अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. याची अंतिम तारीख आहे 21 ऑक्टोबर. अर्ज स्वीट पोस्टनेच पाठवायचा, ठीक आहे. अर्जासोबत तुम्हाला हे प्रमाणपत्र पण जोडावं लागेल. नमुना प्रमाणपत्र हे कसं भरायचं हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहो. नंतर हे चारित्र्य प्रमाणपत्र हे तुम्हाला दोन जोडावं लागेल. हे कसं भरायचं हे पण तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहो. तर मित्रांनो, अर्ज भरताना एवढं लक्षात ठेवायचं, हा जो अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे आणि ही अंतिम तारीख आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर पर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यात पोहोचला पाहिजे. अर्ज कशा प्रकारचा भरायचा आहे, डॉक्युमेंट कसे पाठवायचे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारे उच्च न्यायालयामध्ये निघालेल्या सफाईकार पदाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू जाईल. किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून SMS करायचा. मी संपूर्ण अर्ज आणि PDF तुम्हाला सेंड करून टाकेल. संपूर्ण PDF वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा, ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.